मी परत एकदा आपले स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6वीच्या पाठ्यपुस्तकातील जे काही प्रॅक्टिस सेट आहे त्या पहिल्या धड्यावरती आधारित बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री त्यावर आधारित काही उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न आपण पाहूया. राईट द प्रॉपर टर्म इंटरसेक्टिंग लाईन ऑर पॅरलल लाईन्स बिलो इच फिगर. आपल्याला तीन वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत. ही आहे पहिली आकृती, दुसरी आकृती, तिसरी आकृती. या आकृत्यामधल्या ज्या लाईन्स आहेत त्या ओळखायच्या आपल्याला आणि एक प्रॉपर आन्सर त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे, पॅरलल लाईन किंवा इंटरसेक्टिंग लाईन. तर पहिली जी फिगर आहे त्या पहिल्या फिगरचा आन्सर काय येईल पहा. ही जी लाईन आहे आणि ही लाईन आहे, या दोघी एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे. मग या लाईन पॅरलल होतील का? नाही. मग या लाईनला आपण काय म्हणूया, याचा आन्सर काय येईल? इंटरसेक्टिंग लाईन्स. सेकंड फिगरमध्ये पहा. सी हियर इन दिस सेकंड फिगर बोथ लाईन्स आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर, दे आर गोईंग पॅरलल टू इच अदर, देअरफॉर दे आर नॉट इंटरसेक्टिंग इच अदर, देअरफॉर वी कॅन से दीज लाईन्स आर पॅरलल लाईन्स. दीज आर द लाईन्स इन वन प्लेन अँड नॉट इंटरसेक्टिंग इच अदर, देअरफॉर वी कॉल इट कॉल देम ॲट्स पॅरलल लाईन. हियर इन थर्ड डायग्राम, सी हियर यू विल फाइंड दॅट दीज लाईन्स आर इंटरसेक्टिंग समवेअर. ओके, यांना जर आपण असं पुढे वाढवलं तर या कुठेतरी एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. म्हणजे या लाईन्स काय आहेत? इंटरसेक्टिंग लाईन्स. ठीक आहे, आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. ठीक आहे, या दुसऱ्या प्रश्नामध्ये काय विचारलं पहा मित्रांनो. लुक ॲट द फिगर अलॉंग साईड अँड नेम द फॉलोइंग. ही एक आपल्याला आकृती दिलेली आहे, या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि या आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. नेम द फॉलोइंग म्हणजे कोलिनियर पॉईंट्स कोण आहेत ते लिहायचे आहेत, रेस किती आहेत ते लिहायचे आहेत, लाईन सेगमेंट कोणकोणते आहेत ते लिहायचे आणि लाईन्सची आपल्याला नावं लिहायची. सगळ्यात आधी आपण पाहूया कोलिनियर पॉईंट. कोलिनियर पॉईंट्स आर द पॉईंट्स विच लाय ऑन अ सिंगल लाईन. सी हियर दिस इज अ वन लाईन अँड दिस इज ऑल्सो वन लाईन, देअरफोर पॉईंट्स ऑन दीज टू लाईन्स, पॉइंट एम कॉमा ओ कॉमा टी आर कोलिनियर पॉइंट. अनादर ग्रुप ऑफ पॉइंट विच आर कोलिनियर पॉइंट्स आर ओ एन, दीज पॉइंट्स आर कोलिनियर पॉइंट्स. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ कोलिनियर पॉइंट अँड दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ कोलिनियर पॉइंट. दिस इज द आन्सर ऑफ दिस कोलिनियर पॉइंट्स. Now we will see next question, the rays. आता या आकृतीमध्ये किती रेज आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. तर या ठिकाणी ओरिजिन पॉईंट कोणता आहे? ओ. ओ पासून निघणारे जे काही आहेत ॲरो असलेले ते सर्व काय रे आहेत. तर या ठिकाणी ओ पासून हा इकडे रे निघाला, एक दुसरा या ठिकाणी, तिसरा या बाजूला, चौथा हा, पाचवा हा आणि सहावा हा, या सगळ्या रेची नावं लिहायची. रेची नाव लिहिताना आधी ओरिजिन पॉईंटचं नाव लिहायचं आहे. रे पहिला रे ओ एस, ठीक आहे, नंतर रे ओ टी, नंतर रे रे ओ एन, बरोबर करेक्ट. सांगा पुढचा. हां, रे ओ पी, रे ओ पी, त्यानंतर कुठला रे आहे? ओ एम, रे ओ एम, आणि शेवटचा रे कुठला या ठिकाणी? रे ओ आर. त्यानंतरचा भाग आहे आपला लाईन सेगमेंट. आता लाईन सेगमेंट कोणकोणते आहेत ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे. लाईन सेगमेंटची नावं लिहित असताना आता आपण एक एक सुरुवात करूया. दोन पॉईंटच्या मधलं जे अंतर, दोन पॉईंटच्या मधला जो भाग असतो लाईन्सचा त्याला लाईन सेगमेंट असं म्हणतात. आता या ठिकाणी लाईन सेगमेंट कुठकुठले आहेत पहा. पहिली सेगमेंट पाहू आपण, एम पासून ओ पर्यंत एक सेगमेंट झाले, सेगमेंट एम ओ, ओके, त्यानंतर सेगमेंट ओ टी, सेगमेंट ओ टी, त्यानंतर कुठली सेगमेंट येईल पा, एम टी एक येईल, सेगमेंट एम टी, त्यानंतर सेगमेंट आर ओ, आर पासून ओ पर्यंत पॉईंट असलेली, नंतर पुढची सेगमेंट येईल सेगमेंट ओ एन. या ओ पॉईंट आणि एन पॉईंटच्या मधला जो हा जो भाग आहे त्याला आपण एक सेगमेंट म्हणूया, सेगमेंट ओ एन. त्यानंतर त्यानंतर येईल सेगमेंट
आर एन या आर पासून एन पर्यंत पुढची सेगमेंट आहे ओपी, त्यानंतर सेगमेंट ओएन, ओएनचं नाव आपण ऑलरेडी घेतलं, रिपीट होते, पुढची सेगमेंट घेऊ ओएस आणि सेगमेंट ओआर, ती पण झाली. या सर्व सेगमेंट आपल्याला या आकृतीमध्ये पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, नंतर आता पाहू आपण लाईन्स. लाईन्स कोणकोणत्या आहेत? तर या आकृतीमध्ये लाईन्स कोणकोणत्या पहा, ॲरो हेड असलेली स्ट्रेट लाईन पहा, या ठिकाणी एक आपल्याला ही दिसते आणि सरळ दिसते, बोथ साईडला ॲरो हेड पाहिजे आणि सरळ अशी रेषा आलेली पाहिजे. इथे एक ॲरो हेड आहे, इकडे ॲरो हेड आहे आणि या साईडला ॲरो हेड आहे, या साईडला ॲरो हेड आहे. मग आपल्याला दोन लाईन्स मिळाल्या. मग पहिली लाईनचं नाव सांगा, दोन पॉईंट घ्या, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, लाईन एम टी अँड लाईन, लाईन एम टी अँड लाईन, लाईन आर एन, करेक्ट. हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी आपण कोलिनियर पॉईंट्स लिहिले, नंतर रेसची नावं पाहिली, नंतर लाईन सेगमेंट पाहिले आणि नंतर काय पाहिलं आपण, लाईन्स. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया. या पुढच्या प्रश्नामध्ये पहा मित्रांनो, आपल्याला एक सरळ रेष दिलेली आहे, लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनवरती काही पॉईंट दिलेले आणि काय विचारलेलं आहे, राईट डिफरंट नेम्स ऑफ लाईन्स. तर या आकृतीमध्ये कोणकोणत्या लाईन्स आपल्याला पाहायला मिळतात? आता लाईन्सवरचे कोणतेही दोन पॉईंट घ्या आणि त्या लाईनला नाव द्या. समजा मी हा एक पॉईंट घेतला आणि मी हा एक पॉईंट घेतला, मग ही लाईन काय जाईल, लाईन ए बी. त्यानंतर मी ए पॉईंट घेतला आणि सी पॉईंट घेतला, लाईन ए सी. नंतर ए आणि डी हा पॉईंट जर घेतला तर लाईन ए डी. नंतर बी पासून सुरुवात करू आपण नावांची, लाईन बी सी. त्यानंतर काय होईल, लाईन बी डी. आणि जर सी पॉईंटपासून सुरुवात केली तर लाईन सी डी. आणि आणखी एक नाव देते आपल्याला सिंगल लेटरचं, या ठिकाणी दिलं आहे लाईन यल. अशा प्रकारे आपल्याला एवढी नावं या लाईनला देता येतील. ही झाली एकाच लाईनची वेगवेगळी नावं. ठीक आहे, पहा परत एकदा, लाईन ए बी, लाईन ए सी, लाईन ए डी, ओके. नंतर बी पासून स्टार्ट केलं आपण, लाईन बी सी, लाईन बी डी. नंतर आपण स्टार्ट केलं सी पासून, लाईन सी डी. आणि शेवटचं सिंगल लेटर वापरून लाईन या. ठीक आहे, या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे मॅच द पेअर्स. या ए ग्रुपमध्ये आपल्याला काही आकृत्या दिलेल्या आहेत आणि बी ग्रुपमध्ये त्यांची नावं दिलेली आहेत, या सगळ्यांना आपल्याला मॅच करायचं आहे. तर आपण अँसरमध्ये काय लिहिणार पहा. आधी ए ग्रुपमधला पहिला पार्ट घेऊ आपण, ग्रुप ए, आणि या साईडला आपण काय लिहू, ग्रुप बी. मॅच द पेअरची आन्सर आपल्याला या पद्धतीने लिहायची आहेत. पहिला प्रश्न काय आहे, ही आपल्याला लाईन दिलेली आहे, ही लाईन या ही जी काही आकृती ही लाईनची दिलेली आहे आणि या आकृतीचं नाव काय या ठिकाणी, सी. इथे सी लिहू आपण लाईन आणि याच्यामध्ये ॲरो दाखवून देऊ की याचं आन्सर हे आहे म्हणून. हा झाला, ठीक आहे. नंतर दुसरा प्रश्न घेत, दुसरी जर ऑप्शन दिलेला आहे तर दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला अशी आकृती दिलेली आहे की ज्याच्या दोन्ही साईडला काय एंड पॉईंट आहे. दोन्ही साईडला जर एंड पॉईंट असेल तर त्या आकृतीला आपण काय म्हणतो, लाईन सेगमेंट. सेकंड आन्सर काय आला आपलं, लाईन सेगमेंट. ओके, हे झालं आपलं दुसरं आन्सर. ठीक आहे, त्यानंतर तिसरी आकृती पहा. या ठिकाणी आपल्याला तिसरी आकृती अशी दिलेली आहे, तिरकस. तर ही आकृती कसली आहे, प्लेनची. या आकृतीचं नाव काय, ही आकृती कसली आहे, प्लेनची. मग आता इथे ऑप्शन कोणता आहे, सी ऑप्शन आहे. मग या ठिकाणी सॉरी, बी ऑप्शन आहे, बी प्लेन. ठीक आहे, त्यानंतर शेवटचं जे आन्सर उरलं असेल आपलं, काय उरलं रे, चौथी आकृती आपली, एका साईडला ॲरो हेड, एका साईडला एंड पॉईंट आणि ही आकृती आहे आपली रे. अशा पद्धतीने आपण या पेअर काय केल्यात, मॅच केल्यात. ठीक आहे, काही अडचण असेल तर पहा परत एकदा. ही पहिली आकृती कसली आहे, लाईनची. सेकंड आकृती, या दोन्ही ठिकाणी डॉट्स आहेत म्हणून लाईन सेगमेंट आहे. ही प्लेनची आकृती आहे आणि ही आकृती कसली आहे, आपली रेची. रेच्या आकृतीला एकाच बाजूला काय असतो, ॲरो हेड असतो आणि एका बाजूला पॉईंट असतो, हे मात्र आपण विसरायचं नाही. ठीक आहे,
या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे ऑब्झर्व द गिवन फिगर अँड नेम द फॉलोइंग. तर आपल्याला आकृतीमध्ये बघून काय काय लिहायचं आहे, पॅरलल लाईनची नावं लिहायची आहेत, कॉन्क्युरंट लाईनची नावं लिहायची आहेत अँड द पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स हे आपल्याला या प्रश्नामध्ये शोधायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण पाहू पॅरलल लाईन. पॅरलल लाईन तुम्हाला कोणकोणत्या वाटतात पा या ठिकाणी, ही जी बी लाईन आणि क्यू लाईन ह्या कशा वाटतात, एकमेकांना पॅरल वाटतात आणि ह्या पी आणि ए लाईन या एकमेकांना छेदत नाही आहेत. तर या ठिकाणी पहिली पेअर आपल्याला मिळाली पॅरल लाईनची, लाईन बी इज अ पॅरल हे सिम्बॉल काढायचा टू लाईन क्यू, ठीक आहे. आणि दुसरं आन्सर काय आपलं, लाईन लाईन ए इज अ पॅरल टू लाईन पी, ठीक आहे. त्यानंतर कॉन्क्युरंट लाईन्स, तर पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स किती मिळायचं आपल्याला या ठिकाणी, हा एक आहे आणि हा एक आहे. तर कॉन्क्युरंट लाईन्स कोणकोणत्या आहेत आपल्या, लाईन पहिला ग्रुप पाहा या ठिकाणी, फर्स्ट ग्रुपमध्ये लाईन ए बी सी आणि ही एक लाईन आपली लाईन ए डी या कॉन्क्युरंट लाईन आहे. त्यानंतर दुसरा ग्रुप आहे आपला, दोनपेक्षा जास्त रेषा पाहिजे हां, या ठिकाणी इथं दोनच लाईन आहेत म्हणून आपण हा पॉईंट घेणार नाही, या ठिकाणी दोनपेक्षा जास्त लाईन्स आहेत. तर पहिली लाईन काय आपली ए डी, लाईन ए डी ही एक लाईन. आणखी दुसरी लाईन कोणती आली या डी पॉईंटमध्ये, लाईन पी. आणि तिसरी लाईन कुठली आहे, लाईन क्यू, क्यू लाईन पी लाईन आणि ए डी लाईन या एका पॉईंटमध्ये इंटरसेप्ट झाला. म्हणजे हा जो पॉईंट झाला हा झाला पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स आणि हा या ठिकाणी ए पॉईंट घेतला पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स. किती रेषा आहेत या ठिकाणी, चार. या ठिकाणी किती लिहिले आपण, तीन, ठीक आहे. या ठिकाणी चार होते, या ठिकाणी तीन होत्या, या ठिकाणी दोन आहे म्हणून ह्या काय झाल्या, कॉन्क्युरन्स लाईन म्हणता येणार नाही, याला इंटरसेप्टिंग लाईन म्हणू आपण. आता पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स, पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स कोणकोणता आहे, पॉईंट ए बरोबर सांगितलं आणि पॉईंट डी, व्हेरी गुड. पहा या दोन पॅरल रेषा आहेत, या दोन पॅरल रेषा आहेत कॉन्क्युरंट लाईनमध्ये. या ए पॉईंटमध्ये या चार रेषा कॉन्क्युरंट झाल्या, ए डी ए बी आणि सी. नंतर या पी क्यू आणि ए डी या सुद्धा रेषा कुठं काय आहेत, कॉन्क्युरंट रेषा आहेत. तर त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स काय झाला, या दुसऱ्या ग्रुपच्या रेषांचा डी आणि या पहिल्या ग्रुपच्या रेषांचा पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स काय झाला, ए. मग पुढच्याचा आन्सर आपल्याला ऑटोमॅटिक मिळालं इथे, पॉईंट अँड पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स पॉईंट ए अँड पॉईंट डी. पुढचा प्रश्न आपला मित्रांनो, फिल इन द ब्लँक्स. पुढचा प्रश्न काय आपला, फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी प्रश्न काय म्हटलेला आहे, अँड डॅश 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 नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू अ वन पॉईंट. समजा हा वन पॉईंट आहे आणि वन पॉईंट बनून जाणारे आपल्याला किती लाईन्स काढता येतील पहा. ही एक लाईन काढली आपण, ही दुसरी काढली, ही तिसरी काढली, ही चौथी काढली, ठीक आहे, ही पाचवी काढली, अशा आपण काढतच राहू लाईन, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी किती लाईन्स आपल्याला काढता येतील, अनेक लाईन्स काढता येतील, इन्फायनाईट. सो मेनी लाईन्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू अ सिंगल पॉईंट. आन्सर काय आला आपलं या ठिकाणी, आन्सर काय, इन इनफायनाईट अँड इन्फायनाईट नंबर ऑफ लाईन्स, इनफायनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन पासिंग, इनफायनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन पासिंग थ्रू अ सिंगल पॉइंट. दुसरी रिकामी जागा आपण पाहूया. पुढची रिकामी जागा आहे मित्रांनो, पॉइंट्स विच डू नॉट लाय ऑन द सेम लाईन आर कॉल्ड. काय म्हणता येईल त्यांना, आर कॉल्ड विच पॉइंट. पहा या ठिकाणी जर ही एक लाईन असेल आणि या लाईनवर समजा मी एक दोन पॉईंट घेतले आणि एक दोन पॉईंट बाहेर घेतले, तर हे जे पॉईंट आहेत ए बी हे लाईनवर आहेत पण हा सी लाईनवर नाही आहे, हा डी लाईनवर नाही आहे, हा ई पण लाईनवर नाही. म्हणजे जर असे जर पॉईंट असेल जे लाईनवर नसतात, दे डू नॉट लाय ऑन अ लाईन, अशा पॉईंटला आपण काय म्हणतो पा, आठवतो का काही, अशा पॉईंटला आपण म्हणतो नॉन कोलिनियर पॉईंट्स. या ठिकाणी काय आन्सर आपलं, नॉन
नॉन कोलिनियर पॉइंट्स। पहा मित्रांनो, पुढची तिसरी रिकामी जागा या ठिकाणी, लाइन्स विच लाय इन द सेम प्लेन बट डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड एज। आता ज्या लाइन्स एकाच प्लेन मध्ये, समजा हे एकच प्लेन आपण काढले, या एकाच प्लेन मध्ये आहेत आणि त्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, अशा जर लाईन असेल तर आपण यांना काय म्हणतो, पॅरलल लाईन। या लाईन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन। द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर बट लाय इन अ सिंगल प्लेन आर कॉल्ड एज पॅरलल लाईन। पॅरलल लाईन्स। द नेक्स्ट पुढची रिकामी जागा, अ लाईन आउटसाइड अ प्लेन इंटरसेक्ट द प्लेन इन हाऊ मेनी पॉईंट्स, इन हाऊ मेनी पॉईंट्स। पहा, समजा आता हे एक प्लेन दिलेलं आहे, या ठिकाणी एक आपल्याला हे प्लेन दिलेलं आहे आणि एक बाहेरून एक लाईन काढली आपण, तर ती या प्लेनला इंटरसेक्ट करते आहे आणि इंटरसेक्ट करून अशी या इकडे निघून गेलेली आहे, तर तिने किती पॉईंटमध्ये या ठिकाणी इंटरसेक्ट केलं आहे, तर ओनली वन वन पॉईंट आन्सर काय येईल, इन वन पॉईंट। आता लाईन सेगमेंट हॅज अ लेंथ, कशी लेंथ असते लाईन सेगमेंटची, लाईन सेगमेंटच्या बोथ साईडला ॲरो हेड नसतात म्हणजे पॉईंट असतात, म्हणजे आपण त्याची लांबी मोजू शकतो, म्हणजे त्याची लांबी कशी असते, डेफिनेट त्याला फिक्स, त्याचे जे डिस्टन्स असतं ते दोन पॉईंटमध्ये ते फिक्स असतं, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, याला लाईन सेगमेंट हॅज अ डेफिनेट लेंथ, त्याला त्याची ठराविक ही लांबी असते। हा जो आपला पुढचा प्रश्न आहे, सातवा प्रश्न, या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, ड्रॉ लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी इन अ प्लेन पी। म्हणजे काय करायचं आपल्याला, दोन लाईन काढायच्या, पण कशा काढायच्या, पॅरलल काढायच्या आणि त्याच्या कोणत्या प्लेनमध्ये काढायच्या, पी। तर या ठिकाणी मी काय करतो, आधी एक प्लेन काढून घेतो, समजा हे माझं प्लेन पी आहे, या इकडे अमर्याद आहे, इकडे इन्फायनाईट आहे, या साईडला इन्फायनाईट आहे, या साईडला हे इन्फायनाईट आहे, याचं नाव झालं पी। आता या प्लेन पीमध्ये मला किती लाईन काढायची आहे, लाईन ए बी काढायची आहे, मग मी एक सरळ एक लाईन काढून घेईन। या लाईन कशा असल्या पाहिजे, नॉन इंटरसेक्टिंग, ठीक आहे, ही एक लाईन मी काढली आणि त्याचप्रकारे त्याला पॅरलल असलेली, त्याला न छेदणारी, इंटरसेक्ट न करणारी दुसरी लाईन काढली। आता या माझ्या झाल्या दोन पॅरलल लाईन। आता या लाईनला मी नाव देतो ए बी, दिस इज लाईन ए बी अँड दिस वॉज द लाईन सी डी, बोथ लाईन्स आर लाईंग इन अ प्लेन पी अँड दे डू नॉट इंटरसेक्ट, देअर फॉर दिस लाईन्स आर पॅरलल बिकॉज वी हॅव टू ड्रॉ द पॅरलल लाईन। आपण इथे पॅरललचं सिम्बॉल दिलेला होता आपल्याला, म्हणून आपण काय केलं, पॅरलल लाईन काढल्या, ठीक आहे। हा जो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, याच्यामध्ये काय म्हटलं आपल्याला, ड्रॉ कॉन्क्युरंट लाईन सी एल एम एन, म्हणजे आपल्याला तीन लाईन काढायच्या पण त्या कशा असल्या पाहिजे, कॉन्क्युरंट, कॉन्क्युरंट म्हणजे त्यांनी एकाच पॉईंटमध्ये एकमेकांना छेदलं पाहिजे, समजा हा त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स आहे, तर ही एक लाईन मी काढली यल, ही मी दुसरी लाईन काढली त्याच पॉईंटमध्ये जाणारी आणि एक तिसरी लाईन काढली, या अशा पद्धतीने आपण काय केलं, तीन लाईन काढल्यात आणि या तिघी लाईनला आपण काय नाव देऊ, यल यम आणि यन, या साईडला आपण ॲरोहेड म्हणून घ्या आणि हा झाला त्यांचा पॉईंट ऑफ कॉन्क्युरन्स, याला आपण नाव देऊन देऊ ए। या झाल्या आपल्या कॉन्क्युरंट लाईन्स, यासाठी आपण काय वापरलं, पट्टी वापरली, ठीक आहे। या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे मित्रांनो, सहावीच्या पाठ्यपुस्तकातील पहिल्या प्रकरणावरती, म्हणजे बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या प्रकरणावरती आपण काही उदाहरणं प्रॅक्टिससाठी सोडून पाहिलेली आहेत, ही सर्व उदाहरणं तुम्ही वहीमध्ये सोडून पहा, प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला या प्रकरणामध्ये काही अडचणी असतील तर त्या लक्षात येतील आणि आलेल्या अडचणी तुम्ही मला मेसेज बॉक्समध्ये टाका, तुम्हाला कुठला टॉपिक समजला नाही त्यावर आपण पुढचा व्हिडिओ बनवू। हा व्हिडिओ कसा लागला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केल्याने काय होईल की तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला मिळतील, म्हणजे सबस्क्राईब जर केलं नसेल तर आधी सगळ्यात आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।